श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहेत धनत्रयोदशी आणि उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला हे एक वस्तू अर्पण करायची आहे जर आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असतील आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा करणं खूप गरजेचं असतं त्यातल्या त्यात उद्या शुक्रवार आहे आणि उद्याच आहे धनत्रयोदशी उद्या। तर उद्या जर आपण अन्नपूर्णा देवीची सेवा केली त्यांची थोडीसा जर आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये कधीच पैशांची अन्नधान्याची कमतरताही राहत नाही आपल्या किचनमध्ये जे देवी विराजमान असते तर ती अन्नपूर्णा देवी असते तर त्यामुळेच आपण बघा आपलं किचन किती नेहमी स्वच्छ साफ नेटके ने ठेवत असतो कारण आपण म्हणत असतो की किचनमध्ये अन्नपूर्णा देवी विराजमान असते त्यामुळे तर ह्याच अन्नपूर्णा देवीचा मान सन्मान करणं खूप गरजेचं आहे कारण आता या धनत्रयोदशीमध्ये किंवा लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण लक्ष्मी देवीची तर सेवा करतच असतो पण माता पार्वतीचं जे एक स्वरूप आहे तर ते अन्नपूर्णा देवीचं आहे आणि त्यामुळे માતા પાર્વતીજી <ET>. विशेष कृपा आपल्यावरती व्हावी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठीच अन्नपूर्णा देवीला आपल्याला प्रसन्न करून घेणं खूप गरजेचं आहे आता बघा आपल्याला अन्नपूर्णा देवीला काय अर्पण करायचं आहे हे आपण बघणार आहोत ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येतात ज्या वेळेस आपल्या घरामध्ये अन्नधान्याच्या अडचणी येतात बघा काही घरं तुम्ही बघितले ना असे असतात की महिन्याचा किराणा भरतात आणि तो किराणा त्यांना दीड महिना दोन महिना जातो पण काही घरं असे असतात की महिन्याचा किराणा भरला तरीही तो किराणा एक महिन्याच्या आतच संपून जातो म्हणजेच आपण काय म्हणत असतो की अन्नपूर्णा देवीची कृपाच नाही तर आपल्यावरती जर अन्नपूर्णा देवीची कृपा झाली तर जो आपण किराणा भरलेला आहे जे आपले पैसे असतात तर ते कोणत्याही बा दुसऱ्या मार्गाने बाहेर जात नाही किंवा किंवा आपला जो किराणा असतो तर तो मस्त महिनाभर पिरून सुद्धा आपल्याला एक पंधरा दिवस वीस दिवस तरी वरती जातच असतो तर अशा प्रकारची ही देवीची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपल्याला अन्नपूर्णा देवीला उद्या संध्याकाळी हे एक वस्तू अर्पण करायची आहे आता तुम्ही सकाळी केली तरीही चालेल किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल काय करायचं आहे बघा बघूया आपण आता यासाठी तुम्हाला उद्या तुम्हाला अन्नपूर्णा देवीला एका छान तामणामध्ये घ्यायचं आहे तामणामध्ये घेतल्यानंतर तिच्यावरती पंचामृतने अभिषेक करायचा आहे पंचामृतने ज्यावेळेस आपण देवांवरती अभिषेक करत असतो तर त्यांना लागलेली दृष्ट त्यांना लागलेली नजर निघत असते त्यांचं जे शरीर जड झालेलं असतं तर त्यांचं शरीर हलकं होत असतं त्यामुळे अन्नपूर्णा देवीवरती आपल्याला पंचामृतनी अभिषेक करायचा आहे त्यानंतर जे पाणी आहे तर ते तुम्ही झाडांना टाकू शकता अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर आपल्याला तिला फूल व्हायचं आहे एखादं फूल असेल तर फूल वाहन नसेल तर नाही वाहिलं तरीही चालेल आता आपल्याला देवीला तांदूळ अर्पण करायचे आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला ओम अन्नपूर्णाय देवे नमो नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर ते देवीवरती टाकायचे आहेत अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती असते तर आपल्या मुठीमध्ये तांदूळ घेतल्यानंतर खाली आपल्याला हे तांदूळ जे आहे तर ते ओम अन्नपूर्णा देवे नमो नमो नमः म्हणत हे तांदूळ आपल्याला सोडायचे आहेत आणि त्यानंतर हे तांदूळ आपल्याला उचलायचे आहेत म्हणजे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्याचे खीर आपल्याला तयार करायचे आहे आणि ही खिरीचा नैवेद्य आपल्याला आपल्या घरामध्ये जे आपण आता अन्नपूर्णा देवीची मूर्तीची पूजा केलेली आहे तर त्या मूर्तीला आपल्याला अर्पण करायचं आहे त्याच तांदळातून आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्याचीच आपल्याला खीर तयार करायची आहे थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये परत तुम्ही तुमच्या जे काही डब्यातले तांदूळ आहेत तर ते थोडे मिक्स करायचे त्याची छान खीर तयार करायची आणि त्यानंतर ही जी खीर आहे तर ती आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर परत अन्नपूर्णा देवी जी आहे आपली आहे तर ती ज्या जागेवर होती तर त्या जागेवर ते आपल्याला ठेवून द्यायची आहे जमलंच तर एकशे आठ वेळेस ओम अन्नपूर्णा देवी नमो नमो या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख संपत्ती धन धान्य आयु आरोग्याची भरकत दे अशी आपल्याला तिला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की त्यावरून करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ